नमस्कार, कसं वाटतंय तुम्हाला आता? एकदम सुंदर, छान एकदम. कशाबद्दल? तुम्ही घरी आल्याबद्दल. नक्की, मला वाटलं ब्रेकच्या आधी तुमच्या मुलीने जावयांच्या आधी संत्री सोलली म्हणून. नमस्कार. काय मग आता आमच्या ताईला घेऊन चालले धारवाडला? हा, काय त्यांच्या चेहऱ्यावर जसं दिसतंय, कधी एकदा हिची बॅग भरतो आणि घेऊन जातो. खूप चांगले आहेत. हा, छान घर मिळालंय एकदम. प्रश्न, मला मुलगी पण नाही मुलीसारखीच. अरे वा, लक्ष्मी येते तुमच्याकडे. लक्ष्मीच्या पावलाने ताई येणार आहे, फक्त ते गाल बिल सांभाळा जरा. आई आणखी काय सांगणार तिच्या बालपणाविषयी? बालपणाविषयी म्हणलं तर अशी ती करारी आहे, म्हणेल ते करून दाखवते. हो का? अभ्यास असू दे, काही असू दे, म्हणजे असं करणार म्हणजे करणार. बर, कोणाचा स्वभाव घेतला? मोस्टली माझाच असेल. तुम्ही हसलात हेच खूप वाटलं मला, बरं वाटलं. तुमच्या मुलाविषयी सांगा. तोही शांत आहे. हा, त्याच्या शाळेत कसा स्वभाव? शांत होता. तुम्हाला कधी जायला लागलं? नाही, आणायला नाही म्हणत. ते मात्र काही नाही, कधी नाही. शिक्षकांनी बोलवून घेतलंय की खूप चांगला वागतो म्हणून? नाही, कधी नाही. चांगला वागतो होय तुम्ही? नाही नाही, शिक्षकांनी बोलून घेतलं चांगला वागतो म्हणून, कधी नाही. खूप चांगला स्वभाव. काय मग आता या घरातून जाताना धारवाडला जाणार, एवढ्या लांब जाणार, सगळ्यात जास्त काय मिस करणार? माझं घर, इकडचं घर खूप मिस करणार. आई बाबांना, पप्पांना खूप मिस करणार, कारण की पप्पांचं माझं असं नेचर, म्हणजे आम्ही पप्पा आणि मुली असं कधी नसतो, आम्ही खूप क्लोज फ्रेंड्स आहोत. तर आम्ही कुठली मजा मस्ती करायची आम्ही दोघं मिळून करतो, त्यामुळे ते खूप मिस करेन मी. अपेक्षा आहे की तिकडे पण तसंच हो, तसंच होणार. कारण कसं आहे, सासूबाई हसतातच आहे, त्या खूप छान भोळ्या सासूबाई आहेत. हा, पती देव तर तुम्ही बघितलंच. हा, म्हणजे त्यांनी असंच केलं डायरेक्ट. हा, म्हणजे आणि त्यामुळे तसंच प्रेम भरभरून मिळणार ताई नक्की. गाणं काहीतरी कोणतरी शिकतंय असं मला कळलं. कोण गाणं शिकतंय? म्हणजे दोन एक्झाम झालेले आहेत क्लासिकलचे. मग काहीतरी आज इतक्या चांगल्या प्रसंगी ऐकवायला तर पाहिजेच ना. स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी. वा वा, पण ताई हेच गाणं गावस का वाटलं? असं मनात आलं की हे सिच्युएशन त्याच आहे म्हणून गावस वाटलं. म्हणून पहिल्या सगळ्या त्या आठवणी, लहानपणीपासून आत्तापर्यंतचा आठवणींचा, सुखाचा, प्रत्येक आनंदाच्या क्षणांचा सगळा अल्बम चालला गेला असेल ना? हो, नक्कीच. माई, तुमचं काय चाललेलं आहे की आता हे लेकरू, हे तुमचं पाखरू आता तिकडे जाणार आहे, तर त्यासाठी तुमची कशी काय, म्हणजे काय काय एका महिन्यात करून देण्यासाठी काय योजना आहे? ऑलमोस्ट तयारी तर झालेली आहे थोडीफार अशी, म्हणजे बाकीची खरेदी वगैरे सगळे झालेली आहे, फक्त सगळं आता सेट करायचं आहे. थोडंफार जाते म्हटल्यावर आधीच दाटून येते. बघू आता बाकीचं पुढे. लग्न होऊन जेव्हा ती जाईल, त्यानंतर जे पुढचे 5-7 दिवस तुमच्यासाठी खूप खूप कष्टाचे असणार आहेत. तशी माझी मुलगी हुशार आहे, बरोबर व्यवस्थित करून देईल, आणि त्या पण चांगल्या आहेत आणि सासते, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. तरी पण जाते, ते दुःख आहेच शेवटी. मुलींचं प्रेम जास्त असतं ना शेवटी. मुलांचंही असत. नाही, मुलगा पण तसा माझा खूपच साधा आहे. सून कधी आणणार सगळं आवरल्यावर एकदा? हो ना, त्यांनी बघितली आहे माहिती का? नाही, आता तुमच्याचकडून विचारायला लागेल ना. काय, मला कळलंय. ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. मी माझं काम वाचलं नाही, म्हणजे मारुतीला नमस्कार करायला गेलो तेव्हा मारुतीने कानात सांगितलं, बघितलं की आठवणींनी सगळे डोळे दाटून येणं स्वाभाविक आहे, पण त्यानंतर नकळत ओठांवर येणारं हसूसुद्धा खूप एक असा रिलीफ देऊन जातं. पण सासूबाई, तुम्ही कधी आलात धारवाडवरून? सकाळी चाललंय. आल्यापासून आम्ही यायला उशीर झाला असेल किंवा काही, पण तुम्ही अशाच बसून आहात. मला तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय की अजून ह्यांनी काही दिलेलं नाही आहे तुम्हाला. तेव्हा आता ही ताई तुमच्यासाठी माझ्यासाठी कांदे पोहे घेऊन येणार आहे बघा. कारण का सांगू,
जरा ज्या वेळेला घरात शूटिंग करत होतो ना अशी भरपूर कोथिंबीर दिसली म्हणजे काहीतरी आहे तर नेमकं कशी ती घेऊन येते काय काय घेऊन येते आपण बघूया वेळ एक मिनिटाची एक दोन तीन आईच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसू लागलेलं आहे की कांदे पोहेच आणते का दुसरं काही घेऊन येते यंदा येणार का बारशाला येणार कांदे पोहे घेऊन आठ सात सहा पाच चार तीन काय आपलं काय ह्याच्यावरती मत काय ते अशा स्वरूपात आलेलं आहे आलेलं आहे बरोबर हा मला प्रांजळ मत विचारायचं की मुलीकडून बोलायचं ते आधी सांगा मला आता प्रांजळ मत आणि मुलीकडून अच्छा प्रांजळ मत म्हणजे असं मध्ये घालायला पाहिजे वरती खोबरं राहिलेलं आहे व्यवस्थितपणा नाही याच्यावर मला हे गडबडीत म्हणजे मला ना खाली राघवेंद्र स्वामींच्या मठात पान वाढून घालतात अचानक प्रसादाला गर्दी उसळलेली आहे आणि पटापट भरल्या हाताने देतात ना त्यामध्ये ताई तुझा हात भरला हात आहे एवढं मात्र लक्षात आलं म्हणजे ना ते देताना असं हातचं राखून तू केलेलं नाही हा स्वभाव खूप छान आहे सासूबाई काही तुम्हाला वाटेल असंच दिलंय तसं नाही आणि आता मुलीच्या बाजूनी म्हणाल तर मुलीच्या बाजूने म्हणाल तर गोंधळली ना थोडीशी तसं तुमचं काय म्हणणं याच्यावरती बरोबर आहे ना हा त्या काही बोलत नाही बोलत करावं ना त्याला काहीच बोलत नाहीये ससूबाई म्हणजे कसंही आणलं तरी गोड मानून येणार आहेत पण खूप छान आहे